मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीला जाणार असून गडचिरोलीतल्या अतिवृष्टीचा ते आढावा घेणार असल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मंत्रालयामधून गडचिरोलीकडे आता रवाना होतील। त्यांचं शेड्यूल जर पाहिलं तर आता सुरुवातीला मंत्रालयामधून मुंबई विमानतळावरून स्पेशल चार्टर्डने ते नागपूरला पोहोचतील आणि नागपूरवरून ते आपल्याला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये जी काही पूरग्रस्त स्थिती आहे तिथली पाहणी घेतील। तिथली आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत, पोलीस अधीक्षक आहे त्यांच्यासोबत घेतील आणि त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासंदर्भातल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आता फोनवरून देण्यात आल्या आहेत। मात्र स्वतः ग्राउंडवरती जाऊन स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणी करताना पाहायला मिळतील। आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही मंत्रालयामध्ये होते। दुपारी 3 वाजता MMRDAची बैठक होती, मात्र ही बैठक आता रद्द करण्यात आलेली आहे आणि दोन्ही राज्यातले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांसह आता गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती मिळते। तुषार, धन्यवाद, ही माहिती दिली त्याबद्दल। नाशिक जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर